ज्यांच्या इशाऱ्यावर हे चालले ते ना, त्यांना पक्की माहिती आहे की शिवसेनेची ताकद काय आहे, खऱ्या शिवसेनेचं डॉन कोण आहे ही त्यांना माहिती आहे, शिवसेनाच खरी डॉन आहे. मग जर बाहेरच्या राज्यातली जर छपरी आयरी गैर गँगस्टार जर महाराष्ट्रातल्या शिवसेनेच्या एका नेत्याला एका खासदाराला जर ती जीव मारण्याची धमकी देत असेल, मग इथली यंत्रणा काय झोपी गेली का? मग आता तर एका खासदाराला जीव मारण्याची धमकी दिली, मग एका गायकाची हत्या करण्यात आली, हिरो सलमान खानला धमकी देण्यात आली, त्यावेळेस पोलीस यंत्रणा काय झोपी गेलेली आहे का? पोलीस यंत्रणा का नाही तपास करत? काय सांगताल संजय राऊतांना कोणी दिली धमकी म्हणून काय आले नेमकं? विष्णू म्हणून एक खतरनाक गँगस्टर आहे. कोण खतरनाक गँगस्टर आहे? तर सगळ्यात खतरनाक शिवसेना आहे. कोण विष्णवी? अहो इथंच विष्णूची हायती माणसं नेमकी किती? अहो शिवसेना अख्ख्या देशामध्ये आहे हे त्यांना बहुतेक जाणीव नसेल, आणि ज्यांच्या इशाऱ्यावर हे चालले ते ना, त्यांना पक्की माहिती आहे की शिवसेनेची ताकद काय आहे, खऱ्या शिवसेनेचं डॉन कोण आहे ही त्यांना माहिती आहे, शिवसेनाच खरी डॉन आहे. हे असे छपरी आयरे गैरे दादागिरीला आणि असल्या धमक्यांना शिवसेना भेणारी नाही. याच गँगस्टरने संजय राऊतांबरोबर आधी सलमान खान यांना पण धमकी दिली होती आणि जो गायक आहे मोसेवाला त्याची हत्या केलेली आहे. बघा आता हे तुम्हीच सांगताय त्या गँगनं हत्या केली, मग जर बाहेरच्या राज्यातली जर छपरी आयरी गैर गँगस्टार जर महाराष्ट्रातल्या शिवसेनेच्या एका नेत्याला एका खासदाराला जर ती जीव मारण्याची धमकी देत असेल, मग इथली यंत्रणा काय झोपी गेली का? मग इथली पोलीस यंत्रणा काय कामाची करते? अहो साधा माझा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये एवढा चांगल्या पद्धतीनं कायदा हाताळला जात होता, 151 जर झालं तर पोलीस त्यांच्या ढुंगणावर लाता घालून त्यांना जेलमध्ये टाकत होते, मग आता तर एका खासदाराला जीव मारण्याची धमकी दिली, मग एका गायकाची हत्या करण्यात आली, हिरो सलमान खानला धमकी देण्यात आली, त्यावेळेस पोलीस यंत्रणा काय झोपी गेलेली आहे का? पोलीस यंत्रणा का नाही तपास करत? याचा अर्थ ह्यांचा बोलता धनी वेगळा आहे. माझं तर असं स्पष्ट मत आहे की संजय राऊतांनी ज्या पडत्या काळामध्ये उद्धव साहेबांना साथ दिलेली आहे त्याच्यामुळं भाजपच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे, आणि भाजपवाल्याला कळून चुकले आहे संजय राऊत एका विरोधकांना फाडून खाऊ शकतो, त्याच्यामुळं संजय राऊताचा त्यांना जीव मारण्याचा कट ही खरं तर गुंडांना हाताशी धरून ही भाजपवाल्यांनीच रचला आहे असं माझं फर्स्ट मत आहे.